यानंतर राजकीय वर्तुळातून एक दुःखद बातमी समोर येते. ज्येष्ठ माकप नेते सीताराम येंचुरी यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. दिल्लीमधील एम्स रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. वयाच्या 72व्या वर्षी त्यांचं निधन झालंय. ज्येष्ठ माकप नेते सीताराम येंचुरी यांचं वयाच्या 72व्या वर्षी निधन झालंय. दिल्लीमधल्या एम्स रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. राजकीय वर्तुळामध्ये ही अतिशय दुःखद बातमी आहे. वयाच्या 72व्या वर्षी ज्येष्ठ माकप नेते सीताराम येंचुरी यांचं निधन झालंय. दिल्लीमधील एम्स रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे सरचिटणीस सीताराम येंचुरी यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मंगळवारी दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे. ताप अशक्तपणा जाणवू लागल्यानंतर त्यांच्यावरती अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांचं निधन झालंय. तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. मनोज, राजकीय वर्तुळातून अतिशय दुःखद अशी बातमी समोर येते. ज्येष्ठ माकप नेते सीताराम येंचुरी यांचं निधन झालंय. काय अधिकची माहिती? नक्कीच, आपण अत्यंत दुःखद बातमी आहे. माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येंचुरी यांचं निधन झालेलं आहे. याच्या 72व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. आपण बघितलं सीताराम येंचुरी हे राज्यसभा सदस्य देखील राहिलेले आहेत आणि आपण बघितलं दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. आपण बघितलं मंगळवारी त्यांच्या श्वासामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यांना दिल्ली येथील एम्स रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेलं होतं आणि त्यांच्यावरती आपण बघितलं उपचार देखील सुरू होते. पण त्यांची अखेरची ज्योती मालवलेली आहे. त्यांचा निधन झालेलं आहे. त्यामुळे अत्यंत दुःखद ही बातमी आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये अत्यंत वाईट अशी बातमी ही मानली जाते. अगदीच अगदीच. धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर ज्येष्ठ माकप नेते सीताराम येंचुरी यांचं दिल्लीमधल्या एम्स रुग्णालयामध्ये वयाच्या 72व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे सरचिटणीस सीताराम येंचुरी यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मंगळवारी एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे. ताप अशक्तपणा जाणवू लागल्यानंतर त्यांच्यावरती अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यानच 72 वर्षीय येंचुरी यांचं निधन झालंय. 2015 साली ज्येष्ठ दिवंगत नेते प्रकाश करात यांच्यानंतर सीताराम येंचुरी यांची पहिल्यांदाच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर 2018-2022 साली त्यांना 2 वेळा या पदावर राहण्याची संधी मिळाली. राजकीय वर्तुळामधून ही अतिशय दुःखद बातमी समोर येते आहे.